कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे जनजागृती अर्बन बँकेचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, माजी सभापती व तिसगावचे सरपंच काशीनाथ पाटील लवांडे, रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे हे होते। विधिवत पूजा झाल्यानंतर फित कापून उद्घाटन करण्यात आलं तर प्रारंभी प्रास्ताविकात लोखंडे यांनी संस्थेचे ध्येय धोरण जाहीर केलं। चर्चा असं होती की अपुरं भांडवल, भांडवल ज्यावेळेस नसतं, अपुरं भांडवलामध्ये ज्यावेळेस काही करण्याचा प्रयत्न करतात किंवा वैयक्तिक मी सुद्धा ज्यावेळेस अपुऱ्या भांडवलामध्ये काही करण्याचा प्रयत्न केला तो असक्सेस झाला। आणि असे भरपूर माझ्यासारखे या ठिकाणी या तिसगाव परिसरामध्ये खूप असे मुलं आहेत, खूप असे परिचित महिला आहेत, खूप असे व्यक्ती आहेत की ज्यांना काहीतरी करायचंय पण त्यांना फायनान्शियली सपोर्ट, त्या प्रोजेक्टसाठी फायनान्शियली सपोर्ट मिळाला नाही तर त्यासाठी या जनजागृती अर्पण निधी लिमिटेड मधून आपण फायनान्स सेवा आपण त्यांना देणार आहेत। त्या व्यक्तींनी माझ्याकडे यावं, त्यांनी या ठिकाणी प्रोजेक्ट घेऊन यावं की या ठिकाणी आम्हाला असा प्रोजेक्ट चालू करायचा, तसा प्रोजेक्ट चालू करायचा आहे आणि त्यासाठी ते प्रोजेक्ट चालू करण्यासाठी भांडवल जे असेल ते आमच्याकडून तुम्हाला 100% सहकार्य होईल। याविषयी किंवा या प्रोजेक्ट विषयी भरपूर काही माहिती मी देणारच आहे पण त्याच स्वरूपात आज या ठिकाणी जे मान्यवर आले या मान्यवरांचं सर्वात महत्वाचं आपल्याला त्यांचे भांडवल द्यायचं पण किती रुपयापर्यंत देणार ते सांगा। आपण मिनिमम 20,000 रुपयापासून तर 2,00,000 रुपयापर्यंतच्या प्रोजेक्टला आपण भांडवल देणार आहे। उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। तिसगावच्या बाजारपेठेत या संस्थेचे काम सुरू झाल्यामुळे संस्था लवकरच आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न देखील करणार आहे असं आश्वासन धस यांनी दिलं। तर या कार्यक्रमासाठी संचालिका विजयताई पातकळ, पोलीस मित्र संघटनेचे वजीर शेख, फिरोज पठाण, पुरुषोत्तम आठरे, डॉक्टर म्हस्के, डॉक्टर टापरे, डॉक्टर मरकड, भाऊसाहेब लोखंडे, बाबा पुढारी, संभाजी वाघ, सुखदेव खाकाळ, संदीप थोरात इत्यादी मान्यवरांसह पंचक्रोशीतील अनेक नेतेगण व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। या उद्घाटनाचे औचित्य साध्य करण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून अहमदनगर ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष चेअरमन कामराज लोणकर यांनी आभार मानले। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर।